राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू अटळ आहे। हा मृत्यू केव्हा कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही, मात्र ज्यावेळी मृत्यू येणार आहे याची जाणीव झाल्यास मनुष्याने मृत्यूला आनंदाने सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे मत अकलूज येथील समाज प्रबोधन कीर्तनकार हरिभक्त पारायण सुरेश सुळी यांनी व्यक्त केले आहे। डांबेवाडी तालुका खटाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती गिरणी कामगार संघटक शिवाजीराव बागल यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। श्री सूड म्हणाले, लहानपणी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा, तारुण्यात शक्य तेवढा चांगला प्रपंच करावा, प्रपंच करत असताना नेटका परमार्थ तसेच शक्य तेवढी समाजसेवा करावी, परमार्थ आणि समाजसेवा कधीही वाया जात नाही, त्याची गोड फळे स्वतःबरोबर कुटुंबालाही मिळतात, यासाठी नंतर स्वच्छंदी निवृत्तीचे आयुष्य जगावे, या वयात संसारात गुरफटून जाऊ नये, चांगले काम करणाऱ्यांचे मरणोत्तरही स्मरण होते, तसेच संस्कारिक मुले आपल्या आई वडिलांचे चांगल्या वारसा आणि सामाजिक काम पुढे नेतात। यावेळी हरिभक्त पारायण विजय शिंदे यांचेही मनोगत झाले। संजय खिलारे, श्री खराडे आणि श्री जावीर आणि भजनी मंडळातील सहकाऱ्यांनी कीर्तन साथ केली। धनंजय क्षीरसागर यांनी कृतज्ञता व्यक्त केली। विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष रमेश बागल, प्रकाश बागल, विठ्ठल बागल यांनी स्वागत केले। कार्यक्रमास खरेदी विक्री संघाच्या संचालिका सौ इंदिरा प्रभाकर घारगे, युवा नेते मोहनराव देशमुख, अभय देशमुख, सावाशेट निकम, डॉक्टर संतोष देशमुख, माजी सरपंच यमुना देशमुख, प्रभादेवी जगताप, सोसायटीचे अध्यक्ष गोरख नलवडे, उपसरपंच रघुनाथ अवताडे, विनोद बागल, कृष्णाराव बनसोडे, कृष्णाराव नलवडे, शिवाजी बनसोडे, केशव बागल, मिलिंद निकाळजे, शोभा बागल आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुणीतरी एक इंग्रजी तत्ववेत्ता म्हटले आहे, प्लॅन द वर्क अँड वर्क आउट द प्लॅन, अर्थाचं नियोजन आहे, पैसे शिक्षणाचं नियोजन आहे, लग्नाचं नियोजन आहे। माय बाप, थोडंसं कधीतरी आपल्या अंतर्मनाला विचारूया, घर बांधायचं असेल तर आपण तयारी करतो, लग्न करायचं असेल तर आपण तयारी करतो, पायाभरणीचा मुहूर्त काढतो, आदल्या दिवशी भावकीमध्ये काही विक्षेप निर्माण होतो, घर बांधणीच्या मुहूर्ताची तारीख पुढे ढकलावी लागते। ऐका, ज्या तारखा पुढे ढकलल्या तरी चालतं त्या तारखांची तयारी आम्ही चार चार वर्ष अगोदर करतो। जी मृत्यूची तारीख कधीच पुढे ढकलली जात नाही त्या मृत्यूची तयारी जीव कधीच करत नाही। श्राद्धाचं कीर्तन ऐकून ज्याला मृत्यू डोळ्यासमोर दिसत नाही मी म्हणेल ते श्राद्धाचं चिंतन व्यर्थ आहे। श्राद्धाची कीर्तन अंतर्मुख होण्यासाठी आहेत। आपलं जीवन किती राहिलेलं आहे, उरलेल्या आयुष्यात मला काय नियोजन करायचं आहे, याचं पदोपदी चिंतन श्राद्धाच्या कीर्तनात ऐकायला मिळालं पाहिजे। लहानपण कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं। लहानपण निघून जातं, तारुण्य वाट्याला येतं, तारुण्य निघून जातं आणि मग माय बाप म्हातारपण वाट्याला येतं। तुम्ही तरुणपणी कोणी असा, कोणतीही पदवी तुमच्या नावा अगोदर असू द्या, कितीही पेमेंट असू द्या, कितीही मोठा बनला असू द्या, माय बाप मी सावध करतो, थांबतो। वर्तमान काळाच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर तुमचे स्टेटस लाखो लोक रोज बघत असू द्या, याच्यावर तुमच्या जीवनाची परीक्षा नाही। तुमच्या जीवनाची परीक्षा सुरू होणार आहे 60 वयाच्या पुढं। 60 वय झालं की 60च्या पुढं आपल्या जीवनाच्या परीक्षेला सुरुवात आहे। म्हणून मी क्षमा मागतो इथल्यात माझ्या वडीलधाऱ्या सगळ्या मंडळींची, कोणाला म्हणतात म्हातारा, ज्याचं कुणीच ऐकत नाही पण सांगितल्याशिवाय राहत नाही त्याला म्हणतात म्हातारा। पण असं म्हातारपण कोणत्याही वयात येऊ शकत। हो ऐका, म्हातारपणाची तयारी करायची, मग ती तयारी म्हणजे नक्की काय? तर सज्जन हो, म्हातारपणाची तयारी म्हणजे 60च्या पुढं ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबऱ्यांचा गाथा जीवाला कवटाळा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं चिंतन करावं। आणि वाक्य शेवटी ऐका,
साठ वयाच्या पुढं आपण बांधलेल्या बंगल्यात, आपण बांधलेल्या घरात, आपण शिकवलेल्या मुलाच्या संसारात साठ वयाच्या पुढं आपल्याला पाहुण्यासारखं राहता आलं पाहिजे. आर्ट ऑफ लिव्हिंग सगळेजण शिकवते, आर्ट ऑफ डेथ फक्त संत शिकवतात. कसं मरायचं हे ज्ञानोबराय शिकवतात, कसं मरायचं हे तुकोबराय शिकवतात. वाक्य ऐका, तुमच्या जीवनाची खरी परीक्षा मृत्यूच्या दिवशी. सज्जन हो, कधीतरी मनात अशी कल्पना करूया, चिंतन करूया. तारुण्यामध्ये एका किलोमीटर अंतरावरच दिसतं वय वाढतं, किलोमीटरचं दिसायचं बंद होतं, बंगल्याच्या पटांगणात कोण बसलंय तेवढं दिसतं. एरानेऊसाठी प्रतिनिधी शरद कदम, दांभेवाडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.